नमस्कार मित्रांनो, जय श्री महाकाल। जर तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालत नाहीये, त्यामध्ये साधारण समस्या उत्पन्न होत आहेत, म्हणजे काय ना काहीतरी विघ्न येत आहेत तुमच्या व्यापार चालण्यात। तुमचं एक दुकान आहे जे पहिले चांगलं चालायचं, पण आता काही कारणास्तव त्या दुकानात गिऱ्हाईक येत नाही, ते दुकानही चालत नाहीये। तर अशा वेळी काय करायचं मित्रांनो? किंवा तुम्ही एखादा बिझनेस चालू केला आहे, त्या बिझनेसला योग्य असा तुम्हाला उत्पन्न मिळत नाहीये, तुम्ही अडकला आहात सगळीकडून, आता काय करायचं हे तुम्हाला काहीच कळत नाहीये, तर अशा वेळी हा उपाय तुमच्यासाठी आहे मित्रांनो। हा एक तंत्र प्रयोग आहे। याने काय होणार? याने आपला जो व्यवसाय आहे त्याला भरभराटी मिळणार। कोणीतरी काहीतरी काळा जादू केलेली असते, त्यामुळे आपला व्यापारही ठप्प झालेला असतो। किंवा तुम्हाला शंका असते की यानेच काहीतरी केलंय, त्यानेच काहीतरी केलंय, तर कुणी काय केलंय हे शोधण्यापेक्षा आपल्या जिथे पाणी अडते त्याच ठिकाणी काहीतरी करून आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू शकतो मित्रांनो। तर आजचा तंत्रप्रयोग तुमच्यासाठी आहे। जर तुमचं दुकान चालत नसेल, कोणता व्यापार चालत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा। म्हणजे साधारणतः कसं असतं, आपण महाराष्ट्रात राहतो ना, तर मराठी माणसाची एक वाईट सवय आहे की जर आपल्यातलं कोण पुढे जात असेल ना, तर त्यांना धेकवत नाही। त्यामुळे बऱ्याचदा आपलेच नातेवाईक किंवा जवळचे मित्र किंवा जे परिचयातले असतात, असेच लोक काही ना काहीतरी आपल्यासोबत करत असतात, जेणेकरून की आपण खूप उत्स्फूर्तने आणि इन्स्पिरेशन घेऊन काही ना काहीतरी स्वतःचा बिझनेस धंदा, दुकान, काही ना काहीतरी चालू करतो। पण बऱ्याचदा आपल्याच लोकांना ते धेकवत नसल्यामुळे काही ना काहीतरी आपल्याला विघ्न आणण्यासाठी हे आपल्या जे व्यवसाय आहे ते बांधतात। जर आपल्या व्यवसाय बांधला असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे। किंवा व्यवसाय सोडून द्या, जर तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी तुम्हाला नोकरीत प्रॉब्लेम येत आहे की ऑफिसमध्ये गेल्यानंतर कलीग नीट वागत नाहीये, बॉस नीट वागत नाही, किंवा तुम्ही तुमच्या क्षमतेने 100% काम करताय, पण तर ऑफिसमध्ये तुमचा हवा तसा रिझल्ट समोरच्यांना दिसत नाहीये, त्यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा आली आहे। अशा वेळीही तुम्ही हा उपाय करू शकता की जेणेकरून जर तुमचं कोणी अहित करायचा प्रयत्न करताय, ज्याच्यापासून तुमचं उत्पन्नाचं साधनच आहे ते, तुमचं घरच त्याच गोष्टी चालते, तो व्यापार असू शकतो किंवा बिझनेस असू शकतो किंवा तुमचं ते नोकरी असू शकते, तर तुमचे जर एकदा व्यापार उत्पन्नाचं साधनच ठप्प झालं तर लवकरात लवकर माणूस हा कर्जबाजारी होतो। आणि अशा वेळी काय होतं की आपल्याला उत्पन्न नसल्यामुळे आपण न कळत किंवा कळत स्वतःच्याच पायावरती धोंडा मारत असतो। तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त चांगले करण्यासाठी आहे। तर पहिली गोष्ट ही सोडून द्या की ज्याने कोणी आपलं वाईट केलं असेल देव त्याचं बघून घेईल। ईश्वर प्रत्येक गोष्टीचं फळ देत असतो, मग ते वाईट करा किंवा चांगलं करा, प्रत्येक कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे। समोरच्याने आपल्याबद्दल कितीही वाईट करू द्या, पण आपण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मार्गाने ह्याच्यातून बाहेर निघणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा एक हनुमानाचा मंत्र आहे आणि हनुमानाला आपण साक्षात अंजिनी म्हणजे जी हनुमानाची आई आहे हिची शपथ देत आहोत। फक्त हे जे मंत्र आहे तो संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे हा मंत्र एक तास कमीत कमी एक तास म्हणायचा आहे, आणि एक तास म्हणल्यानंतर लगेच तुम्हाला इफेक्ट पडेल। पुढच्या येणाऱ्या 7 दिवसाच्या तुमचा व्यापाराला भरभराट येईल, तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला उत्स्फूर्तीने काम करण्याची क्षमता येईल, आणि त्यानंतर तुमचा जो कोणी बॉस आहे किंवा जो कोणी तुमच्या मोठा ऑफिसर आहे तोही तुमच्यासोबत नीट आणि प्रेमाने वागायला सुरुवात होईल। कारण एकदा हा जर तुम्हाला जी काळी जादू केलेली आहे त्याच्यामुळे तुमचा व्यापार बांधलेला आहे, तुमची बुद्धी क्षीण झालेली आहे, हे सर्व एकदा जर निघून गेलं तर तुम्ही आयुष्यात नक्कीच आणि नक्कीच प्रगती करू शकता। तर आजचा हा मंत्र आणि जो कोणी तंत्र उपाय मी सांगणार आहे तो ध्यान देऊ ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। फ्री मध्ये मी तुम्हाला हा तंत्र प्रयोग सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक अवश्य करा। धन्यवाद। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात प्रथम एक लांब सुती कापड घ्या जे लाल रंगाचं पाहिजे, त्याला तुमच्या समोर हातारा आणि त्यावरती काळ तीळ असतं ना, काळ तीळ एक मुठ्ठी भर घ्यायची आणि त्याचा पुढे एक ढीग बनवायचा आहे, आणि त्या ढिगावरती एक आपला दिवा लावायचा आहे। दिव्याच्या समोर 7 फुलांवाला एक लवंग ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत छोटे इलायचीचे 7 दाणे ठेवायच्यात आणि साबूत मिरची म्हणजे लाल मिरची असते ना ती साबूत ठेवायची, ती कुठेतरी खंडित झालेली नाही पाहिजे, आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। आणि दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल भरायचं आहे, ते तेल सरसोचं असेल तर अतिउत्तम, आणि त्या सरसोच्या तेलामध्ये आपल्याला सीआर सिंग टाकायचा आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, सीआर सिंग हे तेलामध्ये पूर्णपणे डुबलेलं पाहिजे। जर आणि असं केल्यानंतर आपण त्या सगळ्या जे आपण काही मांडणी केली आहे पूजेची, त्या पूजेच्या मांडणी समोर आपल्याला बसायचं आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की कोणी माझ्या व्यापारामध्ये बांधलं असेल, कोणी माझ्या व्यापारामध्ये काळी जादू केली असेल किंवा माझा व्यापार चालत नाहीये तर हा व्यापार चालू द्या। आणि आपल्याला असं म्हणायचे, अगर किसी ने मेरे व्यापार पे बाधा की है तो दूर हो जाए व्यापारी की बाधा, दिन दुना रात चौगुना फैलने लगे मेरा व्यापार,
अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे, ओम हनुमतवीर रखो हदधीर, करो यह काम व्यापार बढ़े तंतर दूर हो, टुना टूट ग्राहक बढ़े कागद सिद्ध होए न होए तो अंजनी की दुहाई। म्हणजेच आपण हनुमान देवताला प्रार्थना करत आहे की आमचा व्यापार वाढव, जर कुणी त्याच्यामध्ये काळा जादू काळा टोटका केला असेल तर त्याला काढून टाक आणि माझा व्यापार हा वाढला पाहिजे आणि तुला अंजनीची दुहाई म्हणजे तुला अंजनीची शपथ आहे असं आपण हनुमान देवताला प्रार्थना करत आहे। अशीच प्रार्थना आपल्याला एक तास भर करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दिवा जो आहे जो आपण प्रज्वलित केला होता त्याला विझवायचा आहे आणि जे आपण लाल रंगाचं कापड घेतलं होतं ते सगळं एकत्र करून त्याच्या आतली सामग्री पण एकत्र करून त्याची एक गाठ बांधायची आहे म्हणजे त्याला एक पिशवी बनवायची आहे पोटलीसारखी आणि आपल्या घरा शेजारील कोणत्याही चौकात जाऊन ते ठेवून यायचे। लक्षात ठेवा मित्रांनो, चौक म्हणजे ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात तेच ठिकाण म्हणजे चौक आणि त्या ठिकाणी ते ठेवून आल्यानंतर आपल्याला मागं बघायचं नाहीये, चुकूनही मागं बघायचं नाही, आपल्या ओळखीचं जरी कोण मागून आपल्याला हाक मारत असेल तरी मागं वळून बघायचं नाहीये, आपल्याला डायरेक्ट घरी यायचे आणि गरम पाण्याने हात आणि तोंड स्वच्छ धुवायच्यात आणि त्यानंतर आपल्या सोबत जे जे काही वाईट घडलेलं आहे जे कोणी आपल्यावरती करणी केली असेल काळा जादू केली असेल एक्स वाय झेड काही केलेलं असेल ज्यामुळे आपला व्यापार चालत नाहीये हे सगळं काही आपलं नीट होणार आहे, फक्त तुम्हाला मागं बघायचं नाहीये। एवढं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आजचा उपाय हा फक्त आणि फक्त मराठी माणसांसाठी आहे म्हणून आजचा व्हिडिओ मराठीत बनवत आहे। तर प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री बजरंग बली एवढंच लिहा, तरी आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल अशी मी आशा करतो। आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा कारण यूट्यूबवरती आजपर्यंत असा कोणताच व्हिडिओ नाहीये। तर हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं भारी ज्ञान दिलेलं आहे जेणेकरून तुमचा व्यापार व्यवसाय चालेल, तुम्ही लाखो करोडो रुपये बनवू शकता तुमच्या व्यवसायापासून। जे काही करणी बाधा जे काही तुमच्या व्यापारात जी अडचण असेल कोणी तुमचा व्यापार बांधला असेल तर आजचा व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठीच आहे। धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूया। जय श्री महाकाल, नमो नारायण। चॅनल सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद। जय श्री महाकाल।